नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. समोरील इमेजचं निरीक्षण करता आपण अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागामध्ये चक्राकार स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त ढगांचा मोठा प्रवाह हा किनारपट्टी भागाकडे सरकतो आहे, त्यामुळे भविष्यात पावसाची परिस्थिती कायम राहण्याची संकेत दक्षिण भारतात आणि महाराष्ट्र किनारपट्टीच्या सर्व भागांमध्ये आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पालघर, ठाणे, रायगड, पुण्याच्या बऱ्याच भागात पूर्वेकडील भाग अपवाद सोडता, त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पहिल्यांदा चांगल्या प्रकारच्या पावसाचं वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण चांगलं तयार झालं आहे, बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे. उर्वरित विदर्भातील पाऊस कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारमधला पाऊस कमी झाला आहे, त्याचबरोबर पूर्व विदर्भातील पाऊस कमी झाला आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये हिंगोली आणि अकोला जिल्ह्यात थोडं पावसाचं क्षेत्र एखाद दुसऱ्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता की बराच वेळापासून लातूर, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोलापूरच्या पूर्वेला पावसाचं वातावरण आहे. समोरील इमेजमध्ये आपण महाराष्ट्रातील विजांचा लखलखाट बघू शकता. आपण कालच जाहीर केल्याप्रमाणे काल पावसाचं प्रमाण कमी होतं, परंतु आज पावसाचं प्रमाण अधिक असून पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूरचा उत्तरेकडील भाग, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर आहे. त्याचबरोबर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे पूर्वेकडील तालुक्यांमध्ये या दोन्ही जिल्ह्याचा पाऊस होऊ शकतो. मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज पावसाचं विशेष वातावरण नाही. काही ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो किंवा पडला असेल. बंगालच्या उपसागराकडून पुन्हा बाष्पयुक्त ढगांचा प्रवाह हा भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकतो आहे, त्याचाही प्रभाव महाराष्ट्रावर आणि दक्षिणेतील राज्यांवर राहण्याची शक्यता आहे. मात्र उत्तरेतील राज्यांमध्ये जवळपास 8 राज्यात गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लद्दाख, उत्तर प्रदेश या ठिकाणचा पाऊस आता संपला आहे. बऱ्याच या 8 राज्यामधून आता पावसाने माघार घेतलेली आहे, मान्सूननी माघार घेतलेली आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की आज भारतीय हवामान खात्याकडून परतीच्या पावसाविषयीचा ग्राफ दाखवण्यात आला आहे. यामध्ये गुजरातचा उत्तरेकडील भाग, संपूर्ण राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लद्दाख या सर्व राज्यातून पावसाने आता माघार घेतलेली आहे. मान्सून या ठिकाणून संपलेला आहे. 6 तारखेला मान्सूनच्या परतीचा पाऊस सुरू झाला, 7 तारखेला मात्र तो त्याच ठिकाणी होता, आज 8 तारखेला मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे आणि उद्याही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात तो प्रगती करेल अशी शक्यता आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की अरबी समुद्रात जी चक्राकार स्थिती आहे, पुढील 3 दिवसात तिचा तीव्र कमी दाब होईल. त्याचवेळेस बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन कमी दाबाची सुरुवात उद्यापासून होणार आहे. साधारणपणे 13 तारखेपर्यंत तो पूर्ण क्षमतेने तयार होईल आणि त्याचा भारतावर कशा पद्धतीने प्रवेश होतो आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोत. मात्र भारतात कुठल्याही प्रकारचा चक्रीवादळाचा प्रभाव राहणार नाही, केवळ पावसाचं प्रमाण वाढेल अशी शक्यता आहे. मात्र या कमी दाबाचा प्रभाव वाढल्यास त्याचं सौम्य चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. की 9 तारखेला अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती अस्तित्वात आहे, मात्र तिचा फारसा प्रभाव वाढताना दिसत नाही. 9 तारखेला रात्री देखील या चक्राकार स्थिती मात्र थोडी काही अंशाने मुंबई किनारपट्टीकडे सरकताना दिसते आहे. 10 तारखेला दुपारनंतर बंगालच्या उपसागरात एका कमी दाबाचं अस्तित्व निर्माण होईल. 11 तारखेला बंगालच्या उपसागरात
एक कमी दाब अस्तित्वात येईल आणि त्याच वेळेस अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती तीव्र कमी दाबात रूपांतरित होण्यास सुरुवात होईल. सध्या या मॉडेलनुसार नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर, औरंगाबादच्या काही भागात पावसाचं वातावरण आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचं वातावरण विशेष नाही. आपण रात्रीची परिस्थिती बघितली, काही जिल्ह्यात रात्रीसुद्धा स्थानिक क्षेत्र निर्माण होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता, उद्या दुपारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होणार आहे आणि या पावसाचा प्रभाव जवळपास सर्व जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. आपण 10 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज पाहतो, मात्र 9 तारखेला रात्री पाऊस महाराष्ट्रात होणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव 9 तारखेला रात्री कमी होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.